आइए आपका स्वागत है। मेरा नाम डॉक्टर दीपक केलकर, मैं मनोविकार सेवा रोग सम्मोहन तथा व्यसन मुक्ति लगी हूँ, महाराष्ट्र में अपना प्रैक्टिस करता हूँ। कभी दूर दूर से हमारे यहाँ लोग आते रहते हैं, थक जाते हैं, मेडिसिन लेते रहते हैं और फिर हमारे पास में आते हैं कि चलो भाई आखिरी का भी आपके पास में इलाज करें। फिर हमें भी जरा प्रेशर आता है कि चलो भाई आखिरी का इलाज बोल रहे, इतने दूर से आया हुआ है, फिर हमको उसका इलाज करना है, अभी कैसा होगा क्या होगा। तो मैं ऐसे आपको कुछ केस स्टडी बताता हूँ कि जिसमें हमने हमारा पूरा क्लिनिकल ताकत, हमारी पूरा क्लिनिकल जो एक्यूमेंट था, नॉलेज था, पूरा लगा के बहुत उसके ऊपर मेहनत करके पेशेंट को ठीक किया। जब पेशेंट ठीक हो जाता है तो उनको भी अच्छा लगता है, हमको भी अच्छा लगता है, लगता है कि चलो भाई ये इतने दिन आगे हमारे पास में रहे, हमारा जो हार्डवर्क था उसका फल हमको मिल गया। तो आइए उसके बारे में लेते हैं। नमस्कार, मैं डॉक्टर सुनील खराटे। आज अपन हॉस्पिटलमध्ये फिरतो आहे, हॉस्पिटलमधील पेशंटची मी आपणास ओळख करून देतो आहे। आमच्याकडे दारूव्यसन मुक्ती, मनोविकार, लहान मुलांच्या समस्या, लैंगिक समस्या, युवा पिढीमधील समस्या, कॉलेज जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या, अशा प्रकारे विविध प्रकारच्या आजारांवर आम्ही उपचार करतो। आज आपल्या सोबत जो पेशंट आहे 45 वर्ष वय आहे आणि ह्या मुंबईवरून आले आहेत। यांना मागील 2 वर्षापासून आजार आहे। आजार अशा प्रकारचा आहे की कुठलं तरी यांना भास होतात, भास आल्यानंतर मग कुठला तरी देव आपल्या अंगात येतो आहे, देव अंगात आल्यानंतर जसं होते तसं त्या घुमायला लागतात आणि मग त्यांना असा भास होतो की आपल्या कुठला तरी शक्ती आपल्या अंगात संचारली आहे आणि मग त्यामुळे त्यांचं रोजच्या जीवनातलं जे काम आहे ते सगळं काम अडखळलं आहे, कुठल्याच प्रकारचं काम होत नाही, सारखा तोच विचार त्यांच्या डोक्यात येतो आणि अशा प्रकारे मग रडणं, गाणे म्हणणं, बाबासाहेब आले आहेत, घरातील जे काही रोजचं काम आहे, दिनचर्या ज्या आहे त्या दिनचर्यासुद्धा यांच्या विस्कळीत झाल्या आहे। तर आपण मी त्यांची भेट करून देतो, पहा ऐका त्यांच्याच तोंडून त्यांना काय काय त्रास आहे ते। नमस्कार। नमस्कार। काय त्रास होता आपल्याला? माझ्या अंगात येत होत आणि मला खूप त्रास व्हायचा। अच्छा। आता मी दवाखान्यात आल्यापासून माझा सगळा आजार ठीक झाला। किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला? मला भरपूर दिवसापासून त्रास आहे। बरोबर। घरात किती जण आहे तुम्ही? 6 जण। 6 जणांचं कुटुंब आहे, 6 जणांचं कुटुंब आहे, सर्व जबाबदारी या बाईवर आहे आणि या बाईकडून कुठलंच काम होत नाही, कारण काय की मानसिक आजाराने त्या त्रस्त आहेत। आणि पहिले करून पाहिलं, बाबा लोक, मांत्रिक लोक, धागे, दोरे, निंब इत्यादी प्रकारचा उपचार त्यांनी केला, पण जेव्हा समजलं की यांनी काही होत नाही तेव्हा मग त्यांनी आमचा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर ते इथं आले। इथं किती दिवस झाले मॅडम तुम्हाला? आज 6 दिवस झाले। 6 दिवस झाले। आता कसं वाटतंय? आता बरं वाटतंय। बरं, हॉस्पिटल विषयी तुमचं काय मत आहे? एकदम चांगलंय। एकदम चांगलं आहे। आता सोबत जे आलेले आहेत त्यांची मुलगी आहे, त्यांचं मत काय हॉस्पिटल बद्दल ते पाहू आपण। बोला मॅडम। नमस्कार। नमस्कार। केळकर हॉस्पिटल खूप चांगलं आहे, माझ्या मम्मीला खूप फरक पडलेला आहे। कसं आणखी काय हॉस्पिटल बद्दल काय तुम्हाला वाटतंय? चांगलं तर आहे। तुमचा पेशंट कसा आहे? तुमचा पेशंट कसा आहे? हो, चांगला आहे, आमचा पेशंट खूप चांगला आहे, फरक पडलाय त्यांना। तर हे होते आपले पेशंट, यांना हिस्टेरिया नावाचा आजार झाला होता, डिप्रेशनचा एक प्रकार हिस्टेरिया। हिस्टेरियामध्ये या पेशंटला असं होतं, जनरली वय वर्ष मी मागच्या व्हिडिओत सुद्धा सांगितलं आहे की 40 ते 50-55 दरम्यान जास्त स्त्रियांमध्ये आढळणारा आजार आहे आणि आता त्यांना एकदम चांगलं वाटत आहे। उद्या ते घरी जात आहेत, सुट्टी घेत आहेत, 6 दिवसात त्यांना आराम पडला आहे। असं जर तुमच्या आजूबाजूला जर कोणी असलं तर त्यांना नक्की आमच्याकडे घेऊन या आणि त्यांच्या जीवनात सुधार करा। तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा। नमस्कार। ये व्हिडिओ आपको अच्छा लगा तो जरूर शेयर करो, सब्सक्राइब करो, लाइक करो। थैंक यू वेरी मच।